दुसरा महत्त्वाची गोष्ट असं की भाजपची म्हणजे मोदींना विनिंग मशीन म्हटली जाते. हिमाचल नंतर कर्नाटक मध्ये सुद्धा ही विनिंग मशीन फेल गेली का मोदी नावाची? ती दो असे आपण एक लक्षात घ्या की ती मध्य प्रदेश मध्ये सुद्धा मागच्या वेळेस फेल गेली. तिथेही इंजिनिअरिंग करून त्यांनी अस्त्र आणलं. कर्नाटक मध्ये सुद्धा त्यांनी अस्त्र स्प्लिट ही करून त्या ठिकाणी अस्त्र आणलं. त्याचा सगळ्यात मोठा खेळ आपल्याला असताना महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दिसला. आणि काँग्रेसने गुजरात गिव्हअप केल्यामुळे त्यांना एवढा मोठा विजय मिळाला अशी परिस्थिती आहे. काँग्रेसने जर गुजरात गिव्हअप केलं नसतं तर रनवे विजय हा असताना बीजेपीला मिळाला नसता. असं पण याच्यातून काढू शकतो का आपण की तिथे भाजपला जे मतदार होते त्यांनी त्यांचा जो हिंदुत्वाचा अजेंडा जो होता तो नाकारलेला आहे आणि तिथल्या जे वंचित हिंदू आहेत त्या वंचित हिंदूंचं मतदान जे आहे ते इतर काँग्रेस आणि पक्षांकडे वळाले? बरोबर आहे. शेवटी मी अगोदर पहिल्यांदाच म्हणालो की देव आणि देवळ पोटाचा प्रश्न सोडवत नाही. ते मानसिक आणि शांतीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात. बरोबर. काँग्रेस राष्ट्र बीजेपीने टोटली असताना पोटाचा प्रश्न हवेवरती सोडला आणि उजाला गॅस स्कीम जी होती त्याच्यामध्ये लाभार्थी आता असताना गॅस घेण्या म्हणजे सिलेंडर घेण्यापेक्षा पुन्हा लाकडाच्या चुलीवरती गेले अशी आपल्याला परिस्थिती आहे. बरोबर. त्याच्यामध्ये फटका बसणारच आहे आणि तो बसलेला आहे. बीजेपी ज्याला सर हे म्हटलं जात होत की इनव्हिन्सिबल पार्टी, इनव्हिन्सिबल नाही आहे आता सिद्ध झाली. त्यांचा डाऊनफॉल सुरुवात झाला असं दिसतं. बरोबर. पार्टी विथ डिफरन्स नावाचा जो काय तो प्रचार करत होता त्याची पोलखोल झालेली आहे असं आपल्याला म्हणतात. पोलखोल झालेली आहे. देर इज नो डिफरन्स. उलट हे सगळ्यात करप्ट आहेत असं सिद्ध झालेलं आहे.